सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मानस टावर में हुए हादसे में एक ही परिवार के तीन लोगों की दर्दनाक मौत हो गई है, जबकि एक अन्य है। इस हादसे में चार लोगों की मौत हो गई है। वहीं इस हादसे से पूरे परिसर में हड़कंप मच गया है। बता दें कि यहां के कैंप क्रमांक 5 के ओटी सेक्शन परिसर में स्थित कपालेश्वर मंदिर के बगल में 5 मंजिला मानस टावर का स्लैब गिर जाने से एक ही परिवार के तीन लोग काल के गाल में समा गए और एक अन्य है। कुल मिलकर चार लोगों की मौत हो गई है। उनके नाम इस प्रकार है: सागर उचनी 19, रेणु ढोलनदास धनवानी 55, ढोलनदास धनवानी 58 और प्रिया धनवानी 24 है। वही मनपा में पूरी बिल्डिंग को खाली करवाया लिया है। बता दें कि इस बिल्डिंग में कुल 20 फ्लैट हैं, जिसमें 11 फ्लैट खाली थे और 9 फ्लैट में लोग रह रहे थे। वही मनपा ने इस बिल्डिंग को पहले ही धोखादायक घोषित कर चुकी है। ज्ञात हो कि एक महीने में स्लैब गिरने का यह दूसरी घटना है। बता दें कि इस हादसे के बाद अब उल्हास नगर हादसे के शहर के नाम से जाना जाता है। फायर फाइटिंग टीम आहे, पोलीस आहे, वैद्यकीय व्यवस्था आहे, ॲम्ब्युलन्स आहे, यांना या ठिकाणी आपण
पाचारण केलेलं आहे आणि जे स्थानिक लोकांकडून जी माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये साधारणतः 5 लोक या ठिकाणी दबले गेलेले होते अशी प्रकारची माहिती मिळालेली होती. त्याच्यामधले साधारणतः 4 लोक पण आता बाहेर काढलेले आहेत आणि त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला पण शिफ्ट केलेलं आहे. NDRFलासुद्धा आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे. या इमारतीमध्ये धोकादायकची नोटीस आपण दिलेली होती, परंतु काही लोक लपून छपून इथं राहत असल्याचं या स्थानिक लोकांकडून कळलेलं आहे. सगळ्याच फ्लॅटमध्ये काही लोक राहत होते असं नाही आहे, परंतु काही फ्लॅटमध्ये लोक म्हणजे लपून छपून राहत होते ही फॅक्ट आहे. आणि आज साधारणतः 1 तासापूर्वी या ठिकाणी जो फर्स्ट फ्लोअरचा तो स्लॅब आहे तो खाली आला आणि त्याच्यामध्ये हे लोक दबले गेलेले आणि NDRFच्या टीमलासुद्धा बोलवलेलं आहे आणि आमची पूर्ण सहायता यंत्रणा इथं कार्यान्वित आहे. सर, देखा गया कि कॉर्पोरेशन पूरी तरह से राहत कार्यों में विफल रही, क्योंकि जब एक डेड बॉडी निकाली गई थी तो यहाँ पे एम्बुलेंस अवेलेबल नहीं थी और उसके परिजन खुद उसको एक अस्पताल में लेके चले गए. देखिए ऐसा है, सब एम्बुलेंस को अपन ने, हमारे मेडिकल ऑफिसर भी यहाँ पे हैं, सबको मैंने यहाँ पे कॉल किया और एम्बुलेंस को भी अपन ने सब बुलाया, लेकिन बीच में जो है रास्ते छोटे रहने से कुछ जगह पे वो एम्बुलेंस को पहुँचने में दिक्कत हो रही थी, लेकिन अभी आप देख सकते हैं कि सभी एम्बुलेंस यहाँ पे आए हैं. अपन ने जल्दी से जल्दी उनको यहाँ पे निकाल कर पहुँचाने की पूरी अपन कोशिश. गेल्या 10 दिवसांमध्ये ही दुसरी घटना आहे, साधारण 3 ते 4 जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिका प्रशासन कुठेतरी त्याची नेग्लिजन्सी आहे. मुळात असं आहे की मागच्या या रविवारी सुद्धा एक घटना घडलेली होती, त्याच्यामुळे इम्पॅक्ट आहे आपल्या शहरामध्ये. आपण हे बघत आहात साधारणतः 7-8 दिवसापासून कंटिन्युअसली पाऊस पडत आहे. आपण लोकांना नोटिसेस दिलेल्या आहे, धोकादायक इमारतीमधून लोकांना त्या ठिकाणून आपण एव्हिक्शन करण्याचं सुद्धा पूर्ण प्रयत्न आपण केलेले आहे. बरेच इमारती आपण खालीसुद्धा केलेले आहे. काही इमारतीमध्ये असं दिसतं आहे की नागरिकांना नोटीस प्राप्त झाल्यानंतरसुद्धा ते लपून छपून त्या ठिकाणी राहायचा प्रयत्न करतात आणि अशी घटना घडल्यानंतर जो फटल होतो त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू होतो. पालिका फक्त नोटीस